चोरडे यांच्या घरातील गुप्त बैठकीत पवारांना अजितदादांची ऑफर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट पहायला मिळतोय सरकारसोबत येण्याची पवारांना अजितदादांनी ऑफर दिलेली असं म्हणतात पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया सगळ्यात मोठी भाजपला काळजी आहे की पवारसाहेब जर बाहेर पडले तर त्यांना जी सिंपती मिळेल त्यामुळे अजित पवारांची जी निवडून येण्याची क्षमता आहे त्यामध्ये इतकं त्यांना यश मिळणार नाही त्यामुळे ते कसल्या पद्धतीने थांबवायचं तर ते एकमेकाविरोधात जे चाललेलं आहे म्हणजे पूर्वी पहिल्या दिवशी जी तिखट वक्तव्य होती ती थांबली नंतर कोणीतरी मध्यस्थी केली की तुम्ही काही एकमेकावर बोलू नका कारण आमचा अजूनही प्रयत्न चाललेला आहे त्यांचा mm. तो ते, ते, ते प्रयत्न करणार परंतु मला असं वाटतं की काही मला जी माहिती मिळाली होती की काही त्यांना स्पेसिफिक ऑफर दिली होती आणि जी मिटिंग झाली ती ती ऑफरबद्दल होती मिटिंग आणि जी त्यांनी बहुतेक स्वीकारली नाही नाही ते मग मीटिंग स्वीकारले नाही म्हणजे तुम्हाला खात्री नाही नाही मग बहुतेक छोट्या मला काही मला त्या तिघापैकी कोणी सांगितलेलं नाही आणि त्या तिघापैकी नाही डिनाय नाही केलेलं की असं काय घडलं म्हणून जी पुण्याला जी बैठक झाली त्यामुळं मी आता बैठक पुण्याला झाली होती नाही पुण्याची जी बैठक झाली ती पुण्यातली बैठक गुप्त बैठक गुप्त म्हणजे ती चोरड्यांची बैठक जी गुप्त ठेवायचा प्रयत्न झाला पण नंतर ती लोकांना कळली त्या बैठकीमध्ये काय विषय होता तर तो विषय होता की तुम्ही तुमचा सर्वांचा सन्मान राखला जाईल असं आणि काही एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट